हा लक्ष द्या, हा घेतला सरांनी प्रोटॉन, हा घेतला सरांनी न्यूट्रॉन, न्यूट्रॉन सोडा इलेक्ट्रॉन घेतला, चालेल ना? प्लस अँड प्लस अँड देर इज अ फोर्स ऑफ, नक्की ना? प्लस मायनस देर इज अ फोर्स ऑफ, मायनस प्लस फोर्स ऑफ, प्लस प्लस फोर्स ऑफ, मायनस मायनस फोर्स ऑफ. विचार करून ॲन्सर द्यायचे. हे काय, हे काय, विच वन इज अ स्ट्रॉंगर? मी जेव्हा म्हणतो ना विचार करून ॲन्सर द्यायचं, विचार करायचा थोडा. हे काय, विच वन इज अ स्ट्रॉंगर? माहीत असू द्या, कुलोम्स लावणं सांगितलंय. कधी लहानपणी कोणी शिकवलं की का अट्रॅक्शन जोरात असतं आणि रिपल्शन कमी असतं? असं काही नसतं. दोघाचा मॅग्नेट्यूड इज एक्झॅक्टली सेम, म्हणून तो कुलोम्स लॉ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड फोर्स ऑफ रिपल्शनचा फॉर्म्युला सेम लिहून देतो ना. म्हणजे जेवढी ताकद अट्रॅक्शनला लागते तेवढीच ताकद मॅग्नेटचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शनची व्हॅल्यू सेम असते. तसंच इकडे चार्जेसच्या मध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शनची व्हॅल्यू काय असते, सेम असते. लक्षात राहील का? कोणी स्ट्रॉंगर नसतं आणि कोणी विकन. आता सांगतो हा कुलोम्स लॉ आपल्याला कशाची माहिती देतोय. 10 मिनिटाचं काम आहे, बोर्डवर लक्ष द्यायचं, मी रिपीट नाही करणार. पहिलं तर मला सांगा बीटचं नाव काय रे बानो? कुलोम्स लॉ. या लॉला अजून एका नावाने प्रोनाऊन्सिएट केलं जातं, ज्याचं नाव आहे लॉ ऑफ स्क्वेअर इन्वर्स. मुलं झाले कन्फ्यूज, गुट्टे सरला स्क्वेअर इन्वर्स का मते? आता नाही सांगणार तुम्हाला, थोड्या वेळाने सांगेल. चालेल का? तुम्हाला माहीत आहे अख्ख्या फिजिक्समध्ये दोनच लॉ असे आहेत ज्याला स्क्वेअर इन्वर्स म्हटलं जातं. नंबर 1 कुलोम्स लॉ, नंबर 2 आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आय रिपीट, शेवटी तुम्हाला सांगतो याला याला स्क्वेअर युनिवर्स का म्हणतात. चालेल ना? बोर्डो लक्ष. याचा मोटो काय की गुट्टे सरांना एकतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शनचा फॉर्म्युला पाहिजे. पण काही घाबरायची गरज नाही, दोघांचा मॅग्नेट्यूड डिफरंट आहे का, सेम आहे. पहिले क्रायटेरिया समजून घ्या की कुलोम्स लॉ कुठे लावता येतो. कान ओपन करून ऐका. कुलोम्स लॉ एका चार्जला लागत नाही. मिनिमम किती चार्ज पाहिजे? 2 किंवा 2 पेक्षा. अरे एका चार्जमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन कसं काय दिसेल? एका हाताने टाळी बसते का? 2 हात लागतील ना? 4 चालतील, 10 चालतील, 20 चालतील. सांगण्याचं तात्पर्य एका चार्जने फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन दिसत. सो एक फंडा इथेच अप्लाय झाला की फोर कुलोम्स लॉ इज ओनली अप्लिकेबल वेन द नंबर ऑफ चार्जेस शुड बी 2 or more than 2. मग चला आपण थोडं ॲझ्युम करून चालू की माझ्याकडे 2 चार्ज पार्टिकल आहेत. हा दाखवला सरांनी पहिला चार्ज पार्टिकल, हा दाखवला सरांनी दुसरा चार्ज पार्टिकल. हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली, मुलं विचारते की सर हे चार्ज पार्टिकल कनेक्टेड का सेपरेटेड? सेपरेटेड, सेपरेटेडच पाहिजे. 2 चार्ज ऑलरेडी कनेक्टेड आहे, तुम्ही त्याला कुलोम्सला लावताय. डिस्टन्सच नाही कुलोम्सला कसं काय लावणार? कनेक्टेड की सेपरेटेड? थोडा तर गॅप पाहिजे, तरच कुलोम्सला तिथे लागतो, अदरवाईज कुलोम्सला तिथे लागत. लक्ष बोर्डवर. हा जो चार्ज आहे याचं नाव आहे क्यू1. मायनस आहे प्लस आहे जाऊ द्या, फरक नाही पडत. पण हा जो चार्ज आहे त्याचं नाव काय? क्यू2. चालेल ना? थोड्या वेळासाठी अझ्युम करून चला हा पण प्लस आहे, तर हा पण प्लस आहे. थोडंफार कॉमन सेन्स तुम्हाला पण आहे. दोघाचा पण चार्ज प्लस असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन की रिपल्शन? चला मी याला रिपल्शन दाखवलं, इथपर्यंत चालेल ना? आता मी काय करतो, सेम डायग्राम कॉपी करतो. मी जर इथे रिपल्शन दाखवत आहे तर खरं खरं सांगा दुसऱ्या डायग्राममध्ये काय दाखवेल मी? बोला बोला बोला. दुसऱ्या डायग्राममध्ये रिपल्शन दाखवेल का अट्रॅक्शन? मग आता यावेळेस मी याला प्लस दाखवत आहे, तर आता काय दाखवत आहे? फक्त इकडचा ॲरो बदलेल ना? हा ॲरो मधील तर इकडचा पण ॲरो बदलेल, हा ॲरो मधील ना? म्हणजे मी तर असं म्हणू शकतो देर इज अ फोर्स ऑफ दिस डायग्राम शोज द रिपल्शन, देर इज अ फोर्स ऑफ. काही घाबरायची गरज नाही, तुम्ही एक पण डायग्राम ड्रॉ केली तरी पण चालतं. माझं काम आहे दोन्ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून देणं. तुम्हाला असं वाटत नाही का बोथ चार्जेस आर डिस्प्लेस्ड फ्रॉम इच ऑदर विथ अ डिस्टन्स ऑफ डी? म्हणजे पहिल्या चार्जचा पण डिस्टन्स डी आहे, दुसऱ्या चार्जचा पण डिस्टन्स डी आहे. डायग्राम ड्रॉ करताना 3 कंटेंट दिसलेच पाहिजे. पहिल्याचा चार्ज Q1, दुसऱ्याचा चार्ज Q2, बोथ आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर विथ अ डिस्टन्स ऑफ स्मॉल डी. आता मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. अकॉर्डिंग टू स्टेटमेंट, स्टेटमेंट कशी पाठ करायची माझ्यावर सोडून देतो. पहिल्या डायग्राममध्ये काय फोर्स ऑफ, दुसऱ्या डायग्राममध्ये फोर्स ऑफ. लक्ष, कुलोम्स लॉ इज स्टेटेड ॲज व्हॉट एवर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर बिटवीन ऑर मोर दॅन 2 चार्जेस इज, परत एकदा, व्हॉट एवर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द 2 or more than 2 charges इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस. प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस म्हणजे Q1 into Q2. दोनच का घेतले, दोनच तर आहेत ना बोर्डवर. लक्ष द्या बरं, मी रिपीट नाही करणार. एवढा बेसिक लॉ कोणी तुम्हाला सांगणार पण नाही. लक्ष द्या, मी सुरुवात कशी केली, व्हॉट एवर द फोर्स ऑफ ऑर
बिटवीन द टू ऑर मोर देन टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देयर चार्जेस बट इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. परत एकदा ऐका. बट डायरेक्टली म्हणजे समोरासमोर ना, इनवर्सली म्हणजे एकवर तर एक, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. रिपीट, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे डी का डी स्क्वेअर झाला ना कुलोम्सला. सांग बरं स्टेटमेंट काय होती आरामात. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू ऑर मोर दॅन टू चार्जेस इज, थांबा, नंबर वन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस, नंबर टू इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. पण हे आत्तापर्यंत मी जे तुम्हाला शिकवलं ना हे माझ्या काहीच कामाचं नाही आहे. का? कारण मला फॉर्म्युला नाही भेटला ना. अरे बानूजी तो फॉर्म्युला भेटत नाही ना, ते डेरिवेशन काहीच कामाचं नाही. आता फॉर्म्युला तयार करण्यासाठी मी काय करतं लक्ष देऊन ऐका. मी या दोन्ही इक्वेशनला कंबाईन करत आहे. तयारी तर बरं, मी फॉर्म्युला कसं लिहून देतं जरा लक्ष देऊन ऐका. बाय प्रोसेस आता मी दोघाला कंबाईन करत आहे. दोघांची लेफ्ट साईड एफ आहे ना, एफ इज प्रोपोर्शनल टू वर कोण जाईल, क्यू वन इंटू क्यू टू, खाली कोण जाईल, डीचा स्क्वेअर. हे पण एक इक्वेशन आहे का रिलेशन आहे. या रिलेशनला बानू कुलोम्स लॉ असं म्हणतात. कोणतं लॉ म्हणतं? आत्ता तुम्हाला सांगतो याला स्क्वेअर इनवर्स लॉ का म्हणतात. डीचा डायरेक्टली की इनवर्सली? डीचा डायरेक्टली की इनवर्सली? म्हणून याला स्क्वेअर इनवर्स लॉ म्हणतात. चालेल का? पण बानू सध्या अजून हा फॉर्म्युला माझ्या काहीच कामाचा नाही, कारण मला रिलेशन दिले. रिलेशनला कशात कन्वर्ट करा? रिलेशनला इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे की कोणाला घ्यावंच लागतं. मग कॉन्स्टंट काय देतं जरा कान ओपन करून ऐका. एफ इज इक्वल्स टू कॅपिटल के. तुम्ही विचारलं की गुट्टे सर कॅपिटल के काय आहे, सगळं सांगतो थांबा जरा. बाकी क्यू वन इंटू क्यू टू अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. तुम्ही जर म्हटलं की गुट्टे सर व्हॉट इज मीन बाय कॅपिटल के, कॅपिटल केला आपल्या सिलेबसमध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतात. कोणता कॉन्स्टंट? तुम्ही कुठे त्या के सोबत डोकं लावून बसले? केचं स्वतःची एक व्हॅल्यू होणार, काय टेन्शन घेत आहे, बोर्डवर लक्ष देऊ नका. बट तयारी करा जरा. या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची जी स्वतःची व्हॅल्यू असते जरा कान ओपन करू नका. ती व्हॅल्यू काय? कारण व्हॅल्यू थोडी मोठी आहे. या केची स्वतःची व्हॅल्यू काय जरा लक्ष देऊ नका. के कॅन बी रिटन ॲज इट फोर पाय इंटू, वापस एकदा के इंटू एप्सिलॉन झिरो. पहिल्यांदा ऐकता का एप्सिलॉन? हो का नाही? मग आता वर्ड्सवर फोकस. मी तुम्हाला काय बोलू, इलेक्ट्रोस्टॅटिक थोडा त्रासदायक ठरेल, पण मी जसं सांगतो तसं फॉलो करा. आरामात सांगा के ची व्हॅल्यू काय. वन अपॉन फोर पाय के एप्सिलॉन झिरो. टेन्शन घेऊ नका एप्सिलॉन आणि के काय असं. दोन मिनटं सांगतो. तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सर व्हॉट इज मीन बाय के, केला आपल्या सिलेबसमध्ये डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणता. बोलत चला काय. आत्ता सांगतो एअर आणि व्हॅक्युमसाठी के ची व्हॅल्यू एक्झॅक्ट वन असते. पण बेट्यानो गुट्टे सरांनी जर मेडियम बदललं के इज वन की मोर दॅन वन. आता एवढा वेळ नाही माझ्याकडे, तरी म्हणजे तुम्हाला एका मिनिटात क्लिअर करतो. के म्हणजे कोणता कॉन्स्टंट? कोणता कॉन्स्टंट? डायइलेक्ट्रिक. ते के सोडून द्या, के कामाचं नाही, या केवर फोकस करा. के म्हणजे कोणता कॉन्स्टंट? डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक म्हणजे अर्धा इलेक्ट्रिक ना. डायइलेक्ट्रिक एका सबस्टन्स नाव आहे जे सबस्टन्स कॅपॅसिटरमध्ये यूज केला जातो. तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटरचं काम काय? एनर्जीला काय करणे? स्टोअर करणे. एनर्जीला काय करणे? मला जर कोणी विचारले की गुट्टे सर डायरेक्टली कॉन्स्टंट एअर आणि व्हॅक्युमसाठी किती असतो, इट शुड बी शार्प. जर तुम्ही मीडियम बदललं देन इट इज वन की मोर दॅन वन. मला मार्केटमधून चांगला कॅपॅसिटर विकत आणायचा आहे, बेस्ट क्वालिटीचा. मग तुम्ही विचार करून ॲन्सर द्या, या के ची व्हॅल्यू वन पाहिजे का वनपेक्षा जास्त? दॅट्स ॲन्सर. वन की वनपेक्षा जास्त? वन. तुम्ही किती ऐकलं का, तुमच्या घराच्या घरी पाणी ओढायची मोटरवर एक डब्बी असते बघा, कंडेन्सर असतं ना, त्या कंडेन्सरला डायइलेक्ट्रिक मीडियम असं म्हणतात. मी फक्त तुम्हाला सांगतो की डायलेट नावाचं वर्ड कॅपॅसिटरमध्ये यूज होतो. कशामध्ये? अदरवाईज तुम्ही फक्त डायलेक्ट्रिक पार्ट केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही. शेवटच्या वेळेस विचारतो व्हॉट इज मीन बाय के. नेक्स्ट टाईम क्वेश्चन विचारलं आन्सर जर नाही आलं तर बघावर मी आता सांगते, थोडं रिवाईज करून यायचं नेक्स्ट टाईम. परत एकदा व्हॉट इज बाय के. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर एअर अँड व्हॅक्युम इज अदर दॅन मीडियम इट इज. केच्या बाहेर पडा थोडं. के एवढा इंटरेस्टिंग नाही, थोडा इंटरेस्टिंग आहे एप्सिलॉन झिरो. तुम्हाला आठवतं ॲबिलिटी नावाचं वर्ड मॅग्नेटिझममध्ये काय होता? पर मॅबिलिटी ना. जसं मॅग्नेटिझममध्ये त्याला पर मॅबिलिटी म्हणतात, तसं इकडे त्याला पर मिटिविटी म्हणतात. आय रिपीट, परत एकदा झिरो दिसला का रे तुम्हाला? मग सांगा झिरो म्हणजे कोणता स्पेस?
व्हेरी गुड आन्सर. परमिटिविटी फॉर फ्री स्पेस. थांबा, गडबड नका करू. मग परमिटिविटी फॉर फ्री स्पेस म्हणजे एप्सिलॉन झिरो ना. जसं तिकडे म्यू झिरो कॉन्स्टंट होतं तसं इकडे एप्सिलॉन. तुम्ही जर मला विचारलं की गुड टेस्ट सर एप्सिलॉन झिरोची काही ना काही व्हॅल्यू असते का, हो एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू असते 8.854 इंटू 10^-12 युनिट्स फॅरड पर मीटर. आय रिपीट डोक्यात चाललंय. सांगा तिकडे म्यू झिरोची व्हॅल्यू काय होती. 4π इंटू 10^-7. तुम्ही जर विदाउट रिव्हिजन क्लास लावून बसत असाल तर तुम्हाला एक स्पष्ट मार्डी सांगतो, क्लास लावून फायदा नाही होणार. तुम्हाला जर वाटत असेल ना की 10वीच्या सिलॅबसवर फर्स्ट इयर सेकंड इयर काढू, सोडून द्या, विषय क्लोज करा. 10वीच्या सिलॅबस आणि टेक्निकल सिलॅबसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला थोडं कळत असेल ना आता, येस ओर नो, थोडं रिव्हिजन करत चला, लाईकली घेऊ नका सब्जेक्ट्सला. इज दॅट क्लिअर? व्हॉट इज मीन बाय म्यू झिरो? फ्री स्पेस म्हणा. मी डोक्यात ट्रायपॉड घालेला आता. व्हॉट इज बाय म्यू झिरो? काय करता तुम्ही या 10वीच्या पर्सेंटेजला सांगा. 90-95 तुम्ही ज्या ॲटिट्यूडनं सांगता, जर तुम्हाला ॲब्रिव्हिएशन पाठ होत नाही आहेत, बोललं की राग येतो अजून. इकडे लक्ष द्या, बॅकसाईडला जायचं ना कधीच, ॲटलीस्ट माझ्या लेक्चर्समध्ये. थोडं डोक्याला ताण द्या ना, लगेच मागे जाऊन बघायला लागले तुम्ही. म्यू स्टँड्स फॉर परमॅबिलिटी. रिपीट. व्हॉट बाय झिरो? देन हाऊ टू रीड म्यू झिरो? परमॅबिलिटी फॉर फ्री स्पेस. सेंटेन्स बनवा, ॲब्रिव्हिएशन पाठ करा. ॲब्रिव्हिएशन पाठ नसतील तर सब्जेक्टला यूज नका माझ्या. तुम्ही डोक्यात चाललंय का तुमच्या? व्हॉट इज बाय म्यू झिरो? रिपीट. कॉन्स्टंट व्हॅल्यू किती असते? 4π इंटू 10^-7 एप्सिलॉन झिरो. हाऊ टू रीड एप्सिलॉन झिरो? परमॅबिलिटी नावाचं वर्ड काढायचं. काय टाकायचं? फॉर विथ स्पेस, फ्री स्पेस. फ्री स्पेसमध्ये कोणाला? एअर किंवा व्हॅक्युम. आता मला सांगा, मीडियमच बदलणार नाही तर व्हॅल्यू बदलेल का? एप्सिलॉन झिरो इज ऑलवेज रिमेन्स. हुज स्टँडर्ड व्हॅल्यू इज 8.854 इंटू 10^-12. वेट, तिकडे त्याचं युनिट हेनरी पर मीटर होतं ना, इकडे याचं युनिट फॅरड पर मीटर आहे. तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सर फॅरड कशाचं युनिट आहे, लिहून दिलं होतं बघा, कॅपॅसिटरचं युनिट आहे. कुणाचं? आता मला सांगा, मी केची व्हॅल्यू काढून ही व्हॅल्यू टाकू शकतो का? सो फायनल फॉर्म्युला भेटणार. सो फायनली मी असं म्हणू शकतो की एफ इज इक्वल्स टू, मग अट्रॅक्शन असो किंवा के ची व्हॅल्यू टाका. के ची व्हॅल्यू काय होती? 1/4π के एप्सिलॉन झिरो Q1 इंटू Q2 अपॉन डिस्टन्स. हा भेटला सरांना कुलोम्स लॉचा फायनल फॉर्म्युला. अँड वी नो दॅट द फोर्स इज ऑलवेज मेजर्ड इन. या फॉर्म्युल्यासाठी आपण गेल्या 15 मिनिटापासून स्ट्रगल करत होते. इज दॅट क्लिअर? माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर येऊ द्या, काही फरक नाही पडत. पण हे तुमच्यासाठी सांगत आहे यार, मी सकाळी तुमच्या बॅचपासून सुरुवात करतो. जर मला पहिल्याच बॅचमध्ये आन्सर भेटत नसतील तर मला वाटतं की माझं कुठं ना कुठं चुकत आहे. पण तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, 12 वर्षापासून टीचिंग करतो आहे, म्हणजे 1-3-4 वर्ष अगोदरच्या टीचिंगमध्ये आणि आताच्या टीचिंगमध्ये डिफरन्स आहे. लक्ष देऊन ऐका काय, जेव्हा मी नवीन नवीन टीचिंग सुरू केली होती त्यावेळेस मोबाईल केवढे फेमस नव्हते, मुलांना भयानक आन्सर द्यायचे, शार्पनेस वेगळीच होती. तुम्ही ना मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये एवढे येत नाही बघा की तुम्हाला रिव्हिजन करायचं पण लक्षात राहत नाही. हे जे तुम्ही ॲटिट्यूडनं पर्सेंटेज सांगताना लोकांना, आय गॉट अ 99% आणि 10th लाईनीत थांबलेत मुलं, लाईनीत. आय टीमध्ये जा, लोकांना विचारा, तुमच्या घरात कोणी सिनियर चांगल्या पोस्टला असेल त्याला विचारा पर्सेंटेज मॅटर करतात का. भरपूर व्हिडिओ बघितले असते ना तुम्ही, पर्सेंटेज मॅटर करत नाही. मी मॅटर करतच नाही असं म्हणत नाही. ज्या मुलाला पर्सेंटेज पण आहे तो ब्रिलियंट पण आहे त्याला मॅटर करतात. तुमच्यामध्ये ब्रिलियन्सी झिरो आहे, परफॉर्मन्स झिरो आहे, पण तुमच्या पर्सेंटेज दिसत आहे, त्या पर्सेंटेजला काहीच अस्तित्व नाही आहे. सो थोडं ना ॲटलीस्ट सब्जेक्टसाठी, हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टला तुम्ही लिहून अभ्यास करत नाही, इट शुड बी ॲक्सेप्टेबल. पण ॲटलीस्ट थोडं रिवाईज तर करा ना, म्हणजे तुम्ही ऑब्झर्व